झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बोगस बियाण्यांची विक्री बंद, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बोगस खत विक्रेत्यांची बंदी, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बोगस खत विक्रेत्यांची बंदी, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बोगस खत विक्रेते दुकानदारांवर कारवाई, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बोगस बी बियाणे विक्रेत्या कार्य दुकानदारांवर कारवाई, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बोगस बोगस खत विक्री बंद, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। उद्धव भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव भाऊ आगे बढ़ो, एक कट करा बरं साहेब, आगे बढ़ो, एक कट करा। मी पंडित कौतिक माळी, जिल्हा महानगर प्रमुख शिवसेनेचा। मी एक महिन्यापूर्वी, दीड महिन्यापूर्वी निवेदन देण्यात आलं होतं। साहेबांनी सांगितलं एक महिन्यात तुम्हाला मी माहिती देतो, पण ते अधिकारी लोक हा विषयावर लक्ष देत नव्हते। मग त्यांना मी 4-5 वेळेला त्यांना फोन केला, तर साहेब नंदुरबारात माल विक्री होत आहे पण तुमची कारवाई काही होत नाही। मग त्यांनी मला उत्तरच दिलं नाही आतापर्यंत। त्याच्यामुळे मला आज धरणे आंदोलन करायची मजबुरी आणून दिलेली आहे त्यांनी। आणि शेतकरी राजा वाचेल तर हे देश वाचेल। शेतकरीसाठी एवढे मोठे अधिकारी लोक बसलेत, पण शेतकरीसाठी हे बिलकुल कुठल्याही विषयावर गंभीर नाही आहेत, फक्त नावाने कृषी अधिकारी बनलेले आहे। पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री सुरू आहे, या संदर्भात आम्ही माननीय कृषी अधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे, आणि या बोगस विक्रेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे असं आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं। परंतु आज तगायत नवापूर, नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा या परिसरात प्रचंड प्रमाणात गुजरात राज्यातून बोगस बियाण्यांची आणि बोगस खतं विक्रीचा धंदा जोरात सुरू असल्यामुळे आज आम्ही अधीक्षक अधिकारी, कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या गेटच्या समोर धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे। या दुकानदारांवर कारवाई झाली नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आणि अंकलेश्वर रस्ता हा पण बंद केल्याशिवाय राहणार नाही। जय महाराष्ट्र।